त्यानंतर अभिजित पानसे हे मनसेचे एक नेते, त्यांना विचारणा झाली की बाबा काय याचं, म्हणजे हा माणूस जो उत्तर प्रदेशमधला खासदार आहे तो अशा धमक्या देऊ कसा शकतो. तेव्हा अभिजित पानसे म्हणाले की आता तुम्हाला सांगतो, म्हणजे त्या वार्ताहरात त्यांनी सांगितलं की आता योगीजी त्यांना त्यांनी व्यवस्थित म्हणजे थोडक्यामध्ये त्याची कानपिचक्या देतील आणि त्याचं काही काळजी करायचं कारण नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मनसेला राज ठाकरे यांना कोणी धमक्या देऊ शकत नाही. आणि मग काही जणांनी मग सुरू केलं की काय कोणी किती धमक्या दिल्या ते आमचं निश्चित झालं आणि आम्ही तिथे जाणारच, आम्ही काय ऐकणार नाही. ही मनसेच्या स्टाईलमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये अशी भाषा केली गेली. पण एक लक्षात घ्या इथे की आजपर्यंत अधिकृतपणे मनसे आणि भाजपची युती थेट झालेली नाही आहे या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये. फक्त दोघेही एकमेकांवरती आता टीका करत नाहीत आणि उलट भोंग्यांसारखा जो विषय आहे जो देवेंद्रजींच्या काळामध्ये मनसेनी प्रश्न केले नव्हते त्याबद्दल, आता त्यांना हा अत्यंत महत्त्वाचा विषय वाटायला लागला आहे. रस्त्यावरचा नमाज हा अत्यंत महत्त्वाचा विषय आता प्रकर्षाने वाटायला लागला आहे, जो फडणवीस मुख्यमंत्री असताना वाटत नव्हता. आणि फडणवीसही याबद्दल राज ठाकरे यांचं कौतुक करत आहेत की जो चांगला मुद्दा मांडलेला आहे योगीजींनी तिकडे चांगलं काम आहे. राज ठाकरेसुद्धा म्हणाले की योगीजींनी तिकडे चांगलं काम केलेलं आहे, त्यांचं त्यांनी कौतुक केलं. आणि आता अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा योगीजी आणि मनसे यांच्यात एक नातं नवीन तयार होऊ शकतं, हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. पण अजूनही अधिकृतपणे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे युतीची घोषणा म्हणजे मनसे आणि भाजप युतीची घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. जागा वाटपाची कुठलीही बोलणी झालेली नाही. कदाचित अप्रत्यक्ष तडजोड होऊ शकते पण ते काही दिवसानंतर त्याचं चित्र स्पष्ट होईल, आत्ता त्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण यामध्ये अनेक अडचणी आहेत. याचं कारण मनसेची जी भूमिका आहे ती भूमिका याच्यामध्ये अडचण ठरू शकते. मनसेने अधिकृतपणे आपली परप्रांतीयांच्या विरोधात उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका ही बदललेली नाही. आता ते म्हणतील की आम्ही काय उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही आहेत, जे अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिलेले आहेत, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे समरस झालेले आहेत, त्यांना आमचा विरोध नाही आहे त्याला, असं ते म्हणतील. म्हणजे त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पण जो एक प्रकारचा अत्यंत द्वेषभावना उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बिहार उत्तर प्रदेश झारखंड कुठून येतील त्यांच्याबद्दल एक प्रकारची द्वेषभावना महाराष्ट्रात पद्धतशीरपणे निर्माण केली जात होती, जी भावना आता मुसलमानांच्याबद्दल निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न, तशा प्रकारची उत्तर भारतीयांच्या विरोधी धोरण जे आहे मनसेचं ते आता एवढं दिसत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांनी काही म्हटलं तरी त्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे. हळूहळू मनसे आपली भूमिका बदलत आहे आणि बदलतो आहे आम्ही असं काही सांगणार नाही, ते मान्य करणार नाही, ते हे लक्षात घेतलं पाहिजे. पण हे भोंग्यांचं आंदोलन जे आहे ते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने हँडल केलं. हे सगळं जे आहे की नमाज आणि भोंगे हा विषय, विशेषतः भोंग्यांचा विषय, त्यांनी कुठेही त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊन दिला नाही. विशेषतः महाराष्ट्रातील मशिदींचे जे व्यवस्थापन आहे त्यांच्याशी किंवा मौलवींशी बोलून भोंगे अनेकांना आवाज कमी करायला लावला, किंवा जे भोंगे अधिकृत का अनधिकृत आहेत, सगळे भोंगे अनधिकृत नाही आहेत, काही जणांनी परवानगी घेतलेली आहे पण परवानगी घेतली नसेल तर त्यांना घ्यायला सांगणार ते, असा नियमानुसार सगळी अंमलबजावणी आता सुरू आहे. मी अनेकदा सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा फिरायला जातो त्यावेळी मी बघतो की मशिदींच्या इथे विशेषतः सकाळी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ते दिसतं. आणि कुठेही मशिदींनी विशेषतः पुण्याच्या मुंबईच्या मुसलमानांनी किंवा महाराष्ट्रात कुठेही आक्रस्थळी भूमिका घेतली नाही, सामंजस्याची भूमिका घेतली आहे. अगदी MIMनीसुद्धा कुठेही संघर्षाची भूमिका औरंगाबादमध्ये घेतली नाही, हे चांगलं लक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये त्यामुळे कुठेही तणाव नाही, आत्ता दंगली नाही झालेल्या, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हे झालं नाही याच्याबद्दल मी मनसेला सुद्धा धन्यवाद देतो की हे झालं नाही, त्यामध्ये त्यांचंही सहकार्य आहे. पण दिलीप वळसे पाटील यांनी अतिशय समंजसपणे
ही भूमिका घेतली आणि आता सर्व राज्यात म्हणजे 16-17 भाजप शासित राज्य जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा भोंग्यांचा प्रश्न आहे, तोही तिथे हँडल करण्यात आलेला नाही आहे. मग त्याबद्दल राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. भाजपनी सुद्धा महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी किंवा देशभरच्या नेत्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल बोललं पाहिजे आणि जे काही धोरण ठरवायचं आहे ते महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारने म्हटलं की आता ते केंद्र सरकारने ठरवायला पाहिजे, योग्य आहे ते ठरवा, आता ते काय जे असेल ते केंद्र सरकारने ठरवावं ते. मग ते जर धोरण ठरवलं तर मग ते सगळ्यांना समान धोरण ठरवायला लागेल. आणि ज्या पद्धतीने शिर्डीला शिर्डीमधील मुस्लिम बांधवांनी सांगितलं की आमचे आम्ही भोंगे उतरवलेत तो काही प्रश्न आहे, पण सकाळची जी आरती असेल, काकड आरती असेल साईबाबा मंदिरातली, ती चालू ठेवा, ती लाऊडस्पीकर होऊ द्या असं त्यांनी उलट सांगितलं. आणि शिवाय इतर ठिकाणीसुद्धा काकड आरती असेल, भजनं असतील सकाळची, यासंबंधी हिंदूंनासुद्धा आता त्याच्यावरती त्यांना लाऊडस्पीकरवरती म्हणजे भोंगे त्यांना उतरवावे लागतील किंवा आवाज कमी करावा लागेल, त्यामुळे याच्यामध्ये हिंदूंच्या उत्सवावरतीसुद्धा नियंत्रण येणार आहेत. या पुढच्या काळामध्ये गोविंद असेल, गणेशोत्सव असेल, त्यावेळी आवाजाचा जो आवाजाची पातळी नवरात्र असेल कमी करावी लागेल, हे हिंदू बांधवांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.